आणि नंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचं नाव टीईटी घोटाळ्यात आलं आणि त्यात आता त्यांच्या मुलीला 2017 पासून आज तागायत पगार मिळत असल्याचं देखील समोर येत आहे. हिना कौसर अब्दुल सत्तार शेख ही मुलगी टीईटी परीक्षेत अपात्र असताना 2017 पासून तिला पगार कसा काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी 3 ऑगस्टला एक पत्र काढलं की ज्यामध्ये महाराष्ट्रातले 7,500 विद्यार्थी जे आहेत तर ते टीईटी गैरव्यवहारात अडकलेले आहेत आणि त्यांच्यासमोर त्या पत्रामध्ये त्यांनी शास्ती पण दिलेल्या आहेत. त्या अनुषंगानं आम्ही माहे ऑगस्ट 2022 वेतनाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र काढत असताना त्यामध्ये आम्ही त्या पत्राचा संदर्भ देऊन प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक जे DDO 1 असतात त्यांना असे आदेश दिलेत की आता ऑगस्टचा पगार टाकत असताना हे जे अपात्र विद्यार्थी जे शिक्षक बनून जर आपल्या शाळेमध्ये असतील तर त्यांचा पगार माया ऑगस्टपासून टाकू नये. शालार्थ वेतन प्रणालीतून ही वेतन होत असतात आणि शालार्थ वेतन प्रणालीमध्ये जेव्हा नावं टाकल्या जातात ते पूर्वी माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांच्यामार्फत टाकले जायचे, आता ते जे आहेत तर माननीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत टाकले जातात आणि ते नावं टाकत असताना सगळ्या डॉक्युमेंटची तपासणी होऊनच ते टाकले जातात. आणि त्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत की ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत ज्या सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्या आहेत तर त्या सुप्रीम कोर्टात ज्या शाळांनी म्हणजे ज्या जे अपात्र होते TET ला त्यांचा त्यांचे वेतन चालूच आहेत सध्या जे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांचे. तर आता या सगळ्या प्रकरणी काय नेमकी चौकशी येते आणि काय नेमका खुलासा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.